देवस्थानाचं दर्शन सुद्धा घेणार आहेत. काय नेमकं आजच्या कार्यक्रमाचा भाग असणार आहे, काय नियोजन? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील धनगर समाज आणि बहुजन समाजाचं आराध्य दैवत श्री बिरोबाच्या देवाची यात्रा काल आणि परवा होती आणि आज बिरोबाचं दर्शन घेण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आरेवाडी बनामध्ये आज येणार आहेत. आज इतकाच दर्शनाचा कार्यक्रम आहे, दुसरा कुठला कार्यक्रम नाही. आता काय नाही, एक आठ ठराविक काळापर्यंत तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये होता, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन तुम्ही त्यांनाही विनंती केली होती पण ते बाहेर पडले नाहीत. 5 महिने आंदोलन सुरू राहिलं आणि त्याचा परिणिती आता झाले की हिंसक आंदोलनापर्यंत एसटी कर्मचारी. बघा, ज्या दिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो 26 नोव्हेंबर 2021 आणि त्या तारखेपासून आताच्या परवाचा कोर्टाचा निकाल येईपर्यंत जे 26 तारखेला सरकारबरोबर चर्चेमध्ये आमचं ठरलं त्याच्यापेक्षा काही वेगळं या 5 महिन्यामध्ये घडलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की बाबांनो, आता ह्याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही आणि आपण न्यायालयातली लढाई लढू, परंतु कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. कर्मचाऱ्यांना विलिनीकरण, त्यांना वेळेवरती पगार मिळत नव्हता, अशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या. परंतु आम्ही प्रामाणिकपणे एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली. माननीय सदाभाऊ खोत आणि मी स्वतः 16 दिवस आझाद मैदानावरती कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो, परंतु सरकार आणि नंतर कर्मचारी आम्ही जेव्हा तिथून बाहेर पडलो त्यानंतर त्यांच्यामध्ये कुठलाही मेळ झाला नाही, त्यांच्यामध्ये चर्चा झाली नाही आणि सरतेशेवटी हे आंदोलन एका भरकटलेल्या दिशेनं गेले. हुसकावलं का त्यांना कोणी? कारण नाही नाही, आता विषय कसा आहे, या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणा त्यांचा तपास करत राहतील आणि जोपर्यंत तपासातून पोलिसांच्या माध्यमातून पुढे काही येत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित ठरेल असं मला काही वाटत नाही. सांगितलं म्हणजे काल प्रतिक्रिया दिली या संदर्भात जे कर्माची फळं असतात ती कोणाला? बघा, आज आपण बिरोबाच्या दर्शनाला आलोय, आता जास्तीचा प्रश्न बोलण्यात काय अर्थ नाही. त्याकडे कसं बघताय, योग्य आहे? नाही नाही, असं काही नाही. आता काय पोलिसांच्या मार्फत त्यांना काय मिळालंय, कशा पद्धतीने केलंय, आता ते जेव्हा सगळं स्पष्टीकरण होईल तेव्हाच आपल्याला कळेल नेमकं काय झालंय ते. कोल्हापूरमधल्या या निवडणुकीमध्ये जनतेनं हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे. ही निवडणूक कोणत्याही आता पुढाऱ्याच्या हातामध्ये राहिली नाही आणि सगळीकडे आम्ही फिरलो, सगळीकडचं वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या बरोबरचं आहे. पंढरपूरमध्ये ज्या मंगळवेळा पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांनी या सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलं, तिथं सरकारच्या विरोधामधली भावना लोकांनी मतदानातून व्यक्त केली, तशीच परिस्थिती आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये होईल अशी परिस्थिती निर्माण झाली.